प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. रिपब्लिकन चॅनलचे मालक संपादक अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली. 2018 मे मध्ये अलिबागच्या कावीर येथील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांच्याकडून कामाची भली मोठी रक्कम काम करूनही देण्यात न आल्याने नाईक यांनी आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते. गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, मात्र पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे अन्वय नाईक यांच्या पत्नीने या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली. रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज भाजपा महानगरतर्फे शहरातील टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी महापौर भारती सोनवणे, नगरसेवक भगत बाराणी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ही जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर अपयशी ठरली आहे आणि त्यांच्या अपयश हे मीडियाच्या मार्फत, पत्रकार बांधवांच्या मार्फत, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत ही जनतेपर्यंत पोहोचण्याच्या पत्रकार बांधव आणि मीडियाचे लोक काम करीत आहे आणि त्यांचा राग येऊन त्यांची चीड म्हणून अर्णब गोस्वामी सारखे जाणकार आणि खोलापर्यंत पोहोचणारे पत्रकार यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांना अटक करणं हा सपशेल शासनाची असफलताचा एक उद्देश गेला आहे पूर्ण शासनाला, महाराष्ट्राला. आम्ही आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ठिकठिकाणी या घटनेच्या निषेधासाठी प्रत्येक शहरात आमचे भाजपचे कार्यकर्ता हे रस्त्यावर उतरून या शासनाचा निषेध करीत आहे. भाजपचा कार्यकर्ताच आता पिंजऱ्यात अडकल्याने या कार्यकर्त्यामध्ये आता किती लोकांचा जीव अडकला आहे हे भाजपा पक्षाच्या अर्णब गोस्वामी सारख्याला पाठीशी घालणाऱ्या आंदोलनावरून दिसून येत आहे, असे एनएसयूआयच्या वतीने आरोप करण्यात आला. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल, जलगांव.